तुम्ही आतापर्यंत बॉलिवूडचे हॉलिवूडचे टॉलिवूडचे बऱ्याच चित्रपटांमध्ये ॲक्शन बघितली असेल आणि त्या ॲक्शन बघून तुम्ही त्या टाळ्या वाजवल्या असतील, सिट्ट्या वाजवल्या असतील. बॉलिवूडमधला सलमान खान असेल, आमिर खान असेल, टॉलिवूडमधला अल्लू अर्जुन असेल, विजय सेतुपती असेल, थलायपती विजय असेल किंवा प्रभास असेल, हॉलिवूडमधला एखादा टॉम क्रूज असेल, यांच्या सगळ्यांचे चित्रपट रावडी अवतार बघितल्यानंतर तुम्ही खरंच नक्कीच त्यांच्या त्यांच्या ॲक्शनसाठी त्यांच्या कामासाठी दाद दिलेली असते. जेव्हा मी थिएटरमध्ये घर बंदूक बिर्याणी हा चित्रपट बघितला आणि त्यामध्ये नागराज अण्णाची जी एंट्री होती ना, त्या नुसतं पाहतच राहिलो की खरंच नागराज अण्णा ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. म्हणजे तुम्ही सलमान खानलाही विसराल, अक्षय कुमारला विसराल, टॉम क्रूजला देखील विसराल. जी एंट्री त्यांनी केलेली आहे ना, एकदम जबरदस्त एंट्री त्यांनी या पिक्चरमध्ये मारलेली आहे. आपण म्हणतो की फक्त हिंदी बॉलिवूड टॉलिवूडवाले ह्यांनाच फक्त जमतात ह्या सगळ्या गोष्टी. आपण मराठी पिक्चरला आजपर्यंत या सगळ्या ॲक्शन पिक्चर कधीच बघितला नसेल. मराठी पिक्चरमध्ये मराठीमध्ये आतापर्यंत ॲक्शन चित्रपट खरंच मला वाटत नाही आपण कधी बघितला असेल. मराठीमध्ये इतक्या वर्षानंतर एकदम दमदार आणि कसदार चित्रपट बनणं आणि त्या सगळ्यांचं श्रेय जाणं नागराज अण्णाला. बहुचर्चित नागराज अण्णाचा घर बंदूक बिर्याणी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. या चित्रपटाच्या नावामध्ये सगळं काही आहे. नागराज अण्णांनी पटाच्या प्रमोशनमध्ये जे काही सांगितलं आहे ना, ते जवळजवळ सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. त्यांनी प्रमोशनमध्ये असं सांगितलं होतं की पिक्चर बघायला जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला पिक्चर निराश करणार नाही, पिक्चर निराश कुठंच करत नाही. हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतून ठेवण्यामध्ये खरंच सफल ठरलेला आहे. आणि नेहमीच प्रत्येक पिक्चरमध्ये ते हलगी वाजवतात, तशी हलगी याही पिक्चरमध्ये वाजवली आणि लोकांना खरंच मंत्रमुग्ध केलं त्यांनी. नमस्कार मंडळी, मी बेगाजी स्वागत करतो तुमचं बघा रिव्ह्यू या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण करणार आहोत घर बंदूक बिर्याणी ह्या पिक्चरचा रिव्ह्यू. तर स्टोरी अशी आहे की एक कोलारगड महाराष्ट्रातील एक छोटस गाव आहे, त्या ठिकाणी असणाऱ्या डाकूंच्या टोळीचा आणि पोलिसांचा एक वैयक्तिक वाद आहे. त्या डाकूंनी पोलिसांच्या नाकी नऊ आणलेले आहेत. कारण काय आहे, ते पोलिसांनी त्यांच्या माणसांना गोळ्या झाडून ठार मारलेला आहे. आणि ह्या सगळ्यांचं कारण काय आहे हे ज्यावेळेस आपण थिएटरमध्ये जाऊन घर बंदूक बिर्याणी बघू त्यावेळेसच आपल्या लक्षात येणार आहे. दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे कसे आहेत हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आधीच दाखवून दिलेल्या आहेत. हेनरी सैराट नाळ या पिक्चरमध्ये त्यांनी फक्त दिग्दर्शन केलेलं आहे, पण या चित्रपटामध्ये पूर्ण वेळ त्यांनी एका कलाकाराची भूमिकाही साकारलेली आहे आणि दिग्दर्शकाची भूमिकाही साकारलेली आहे. त्यामुळे नागराज अण्णांनी खरंच मन जिंकलेलं आहे माझं तर. एवढा जबरदस्त दिग्दर्शन आणि एवढी जबरदस्त त्यांनी ऍक्टिंग केलेली आहे. खरं तर ह्या चित्रपटाला नाव ठेवण्यासारखं कुठंच जागा ठेवलेली नाही नागराज मंजुळेंनी. प्रत्येक व्यवस्थित पार्ट घेतलेले आहेत, व्यवस्थित डायलॉग घेतलेले आहेत, स्क्रीन प्ले व्यवस्थित आहे. फक्त एक दोन ठिकाणी पिक्चर थोडासा रेंगाळलेला आहे. आपल्याला थोडंसं वाटते की अरे यार आता पिक्चर थोडासा बोर होतो का काय, पण नंतर लगेच त्यांनी तो पिक्चर परत पूर्वसूत्रावर आणून ठेवलेला आहे. आपल्याला असं वाटत नाही की आपण आता बोर झालो होतो, आता बस संपलं, पुढं काही आपल्याला बघायला भेटणार नाही. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेलं आहे हेमंत अवताडे. कलाकार आहेत नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली शिंदे, दीप्ती देवी. चला तर आपण भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन चित्रपटासोबत. तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडनं राम राम.